रामायण व महाभारत खरंच घडलं आहे की फक्त दंतकथा आहे? महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर लढले गेले हे सगळ्यांनाच माहीत असेल. हे स्थान सध्याच्या हरियाणा राज्यामध्ये आहे. हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी हे युद्ध लढले गेले होते. हस्तिनापूर सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. 1952 साली पुरातत्व विभागाने या ठिकाणी केलेल्या उत्खननात विदुराचे महाल, द्रौपदीचे स्वयंपाकघर, तांब्याची भांडी, लोखंडी वस्तू, सोन्या चांदीचे दागदागिने, जुगारात वापरण्यात आलेल्या कवड्या अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू सापडल्या. हस्तिनापूरमध्ये करण्यात आलेल्या उत्खननात असे आढळून आले की ह्या ठिकाणी लोखंडी वस्तू बनवण्याची मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती. तसेच 135 वेगवेगळ्या लोखंडी वस्तू आढळून आल्या आहेत. त्यामध्ये बाण, सुऱ्या, लाकडी, कुऱ्हाडी यांचा समावेश होता. तसेच या भागात शेती आणि पाळीव जनावरे यांच्यावर चालणारी एक मोठी अर्थव्यवस्था अस्तित्वात होती असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. कुरुक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या उत्खननात पण सुमारे 5000 वर्षापूर्वी जुने लोखंडी बाण सापडले आहेत. ह्याची दखल अनेक वृत्तवाहिनींनी घेतली होती. ह्याबद्दल डॉक्युमेंटरीज पण बनवण्यात आल्या आहेत. मत्स्य आणि वायू पुराणानुसार गंगा नदीला आलेल्या एका मोठ्या पुरामुळे हस्तिनापूरचा विध्वंस झाला. एका संशोधनानुसार गंगेच्या खोऱ्यामध्ये ह्या पुराचे पुरावे अजूनही सापडतात. श्रीकृष्णाची नगरी द्वारका ही सध्याच्या गुजरात राज्यामध्ये होती असे मानले जाते. ह्या ठिकाणी पण 5000 वर्षापूर्वी जुन्या पुरातन वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच समुद्रात बुडालेल्या द्वारका नगरीचे अनेक पुरावे पण आढळून आले आहेत. महाभारतामध्ये अनेकदा इतिहास हा शब्द वापरला गेला आहे, पण पुराण हा शब्द वापरला गेला नाही. जर महर्षी व्यासांना पुराण कथा सांगायची असती तर त्यांनी निश्चितच पुराण हा शब्द वापरला असतो. महाभारतामध्ये भारत राजघराण्यातील राज्य करणाऱ्या 50 अधिक राज्यांची नावे देण्यात आली आहेत. जर व्यासांना कधी काल्पनिक गोष्ट सांगायची असती तर कथेची गरज म्हणून 5 ते 6 राज्यांची नावे पण देता आली असती. महाभारतात वर्णन करण्यात आलेल्या 35 अधिक प्राचीन शहरे उत्तर भारतात आढळून आली आहेत आणि ह्या सर्व ठिकाणी उत्खननात पुरातन वस्तू आढळून आल्या आहेत. अशा एक मतप्राय आहे की महाभारत हे कवितेच्या स्वरूपात लिहिले गेले आहे, त्यामुळे ते काल्पनिक असू शकते. पण त्या काळी सगळ्याच गोष्टी कवितेच्या रूपात लिहिल्या जायच्या. अगदी गणितिक सूत्रेसुद्धा. महाभारतात वर्णन केलेले ग्रह ताऱ्यांची स्थिती पण अचूक असल्याचे काही पुरावे आहेत. त्यावरून ते काल्पनिक काव्य नाही हे सिद्ध होते. महाभारत युद्धात लढलेल्या सैनिकांचे काय झाले, त्यांचे मृतदेह कुठे टाकले? महाभारताबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे असा की जर युद्धात लाखो योद्धे लढले होते तर धारातीर्थ पडलेल्या योद्ध्यांची हाडे किंवा हाडांचे सापळे का आढळत नाही? युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या मृतदेहांना हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे दहन करण्याची त्यावेळची प्रथा होती. कित्येक दिवशी युद्धांच्या समाप्तीनंतर दोन्ही बाजूंच्या मृत सैनिकांना अग्नी दिली जायची. महाभारतात घडलेले दोन्हीही निश्चित आहेत, पण काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहींच्या मते दुसऱ्या विश्वयुद्धावर पण कविता लिहिल्या गेल्या आहेत, म्हणजे ते घडलेच नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? खरंच रामायण किंवा महाभारत घडला असेल? खरंच प्रभू रामचंद्र होते? खरंच रावण होता? होते तर असं कोणी ठामपणे का सांगू शकत नाही की होतेच, किंवा मग नव्हते तर मग का ठामपणे सांगू शकत नाही? असं म्हणतात ना, चांगलं आणि वाईट दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.